मधल्या काळातल्या बऱ्याच दिवसानंतरच्या या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले आणि कारखान्याच्या अर्थकारणासंबंधी गेल्या वर्ष सव्वा वर्षापासून जे काही लोकांचं प्रबोधन करतायत ते विजय साहेब प्रल्हादजी देशमुख संदीप कोटकर शेणकर आणि आपण या ठिकाणी जी काही आमच्या विनंतीला मान देऊन सर्वजण आलात ते सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार मित्र हो, जे काही तुम्ही जनतेच्या प्रश्नाच्या संदर्भात आम्हाला जी साथ करतायत पुण्याच्या साखर आयुक्तालयाच्या मोर्चापर्यंत येऊन जनतेच्या प्रश्नाचा आवाज लोकांपर्यंत पोचवण्यासाठी जे सहकार्य करणारी तुम्ही मंडळी आहात तुमचं पहिल्यांदा तुम्हाला धन्यवाद देतो। आणि आज ज्या मुद्द्याची चर्चा विजय साहेबांनी आपल्या समोर मांडलेली आहे तर ह्या चर्चेची थोडी पार्श्वभूमी आपल्या समोर मांडली पाहिजे ती अशी की हा कारखाना 92 पहिली मुळी टाकली म्हणजे आता कंप्लीट 30 वर्ष झालेली आहेत आणि या 30 वर्षामध्ये ह्या तालुक्यातल्या ऊस उत्पादक सभासदांचं दुर्दैव असं आहे की या संबंध 30 वर्षाच्या काळामध्ये अकोले तालुक्यातल्या ऊस उत्पादकांनी संगमनेरच्या तुलनेत 128 कोटी रुपये आत्तापर्यंत ऊसाचा भाव म्हणून कमी घेतलेत आणि हा तोटा सहन केला याचं कारण असं की व आपल्या स्वतःचा एक कारखाना हक्काचा कारखाना म्हणजे आपला ऊस लवकर जावा वेगवेगळे बाकीचे फायदे मिळावेत यासाठी सगळं अकोले तालुक्यातले ऊस उत्पादक सहन करत राहिले आणि हे सहन करत असताना ह्या 30 वर्षाच्या काळामध्ये सत्तेवर राहिलेले पिचडसाहेब म्हणजे पिचडसाहेब हे अव्याहतपणे सत्तेवर आहेत आणि एवढ्या ह्या 4-6 वर्षाच्या काळामध्ये ह्या कारखान्याचे व्हाईस चेअरमन म्हणून गायकर साहेबांनी जे काही त्या ठिकाणी स्वतःचं हे दाखवलं आणि कामगिरी केली तर ती बँकेचे चेअरमन असताना जे काही त्यांनी कर्ज घेतलं ते कर्ज घेण्याच्या काळामध्ये सुद्धा सभासदांना म्हणजे आमच्यासारख्यांनासुद्धा काही या सगळ्या कारभाराची चिकित्सा करण्याची संधीसुद्धा या कोविडमुळं मिळाली नाही। 2 मिटिंगा झाल्या ना मला वाटतं ऑनलाईनच्या जनरल मिटिंगा का 3 झाल्या हां म्हणजे 2 वर्षाचे म्हणजे जवळजवळ 2 ते 3 ते 4 वर्षाचा कारभार हा जवळजवळ समोरासमोर चर्चा न करता ह्या कारखान्याची गेली आणि या सगळ्या 30 वर्षाच्या काळामध्ये जे काही ह्या सत्तेवर असलेल्या मंडळींच्याकडून ह्या कारखान्याची खरी स्थिती लोकांना कळूच द्यायची नाही आणि भंपकपणे विधान करायची असं सारखं 30 वर्ष गेलेली आहेत। नाही आपला कारखाना चांगला चाललेला आहे काही अडचण नाही अमुक नाही तमुक नाही मधल्या काळात 2 वर्ष बंद पडली आणि यापूर्वीच्या काळामध्ये साधारणपणे 1.5-2 लाख टन ऊसाचं क्रशिंग होऊन कारण त्या उत्पादन कमी होतं तालुक्यातलं आणि तेवढ्यावरच कारखाना बंद झाला तर एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा अशा प्रकारचं एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्ज झालं नाही आणि आत्ता मात्र परिस्थिती अशी ह्या एवढ्या 2-4 वर्षामध्ये इतकी भराभर परिस्थिती गायकर साहेब बँकेचे चेअरमन झाल्यानंतर इतकी बदलली भराभर की कुठल्याही प्रकारचा काही विधिनिषेध न बाळगता रपारप घ्यायचं तिकडं कर्ज लोकांच्या बोकांडी इकडं बसवायचं आणि मग यांच्या इस्टेटी आपल्या गावोगावी वाढत चालताना दिसल्या तर हे जे काही दिसलं तर याच्यामधून सगळ्या लोकांच्या बोडख्यावर हे जे काही कर्ज लादण्याचा प्रयत्नाचा वेग आहे
तो गायकर साहेब बँकेचे चेअरमन झाल्याच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढला. म्हणजे याच्यामध्ये चेअरमन पिचड साहेब आहेत त्यांना काही दोषातून कुणी सोडत नाही, परंतु हे कर्ज इतकं मोठ्या प्रमाणावर आणताना कुठल्याही प्रकारचं तारतम्य किंवा कुठल्याही प्रकारचा विधिनिषेध बाळगला गेला नाही, त्याचा परिणाम हा कारखाना इतक्या मोठ्या कर्जात गेला. आणि याच्यामधून सुद्धा ही जी भंपक विधानं आहेत, म्हणजे या मधल्या काळामध्ये एक जनरल मीटिंग झाली, बीजे साहेबांनी एक प्रश्न विचारला होता, त्या प्रश्नाचं उत्तर देताना पिचड साहेब असं म्हणले, नाही बीजे साहेब असं म्हणले की ते तुम्ही कर्ज मुक्त कारखाना होईल असं म्हटले होते, ते प्रोसिडिंगला का नाही घेतलं, बरोबर आहे. तेव्हा अशा प्रकारचं बोलल्यानंतर पिचड साहेब मोठ्या तोऱ्यात म्हटले की ए घे रे, आता लिहून घे, प्रोसिडिंगला लिहून घे, येत्या 3 वर्षामध्ये कारखाना कर्जमुक्त करून टाकू. आता हे विधान त्या जनरल मीटिंगमध्ये पिचड साहेबांनी केल्यानंतर मी एक अशा बाईटमध्ये असं सांगितलं की 3 वर्ष जर कारखाना कर्जमुक्त होणार असेल तर याच्या इतकी आनंदाची गोष्ट कुठलीच नाही. मी म्हटलं 3 वर्षामध्ये कारखाना कर्जमुक्त होणार आहे, आणखी एखादं वर्ष घ्या म्हटलं, 4 वर्षात कारखाना कर्जमुक्त जर होत असेल तर या कारखान्यामध्ये कोणीही निवडणूक लढवणार नाही. पिचड साहेबांनी त्यांच्या मतानं डायरेक्टर बोर्ड निवडावं, पुढच्या इलेक्शन जवळ आल्यात, त्यांच्या हातामध्ये बिनधास्तपणे आम्ही कारभार देतो, फक्त त्यांनी एकच करावं की 4 वर्षामध्ये हा कारखाना आम्ही कर्जमुक्त करून देणार, आणि जर तो दिला नाही तर आमच्या इस्टेटी विकून तो कारखाना कर्जमुक्त करू, असं ॲफिड्युट, लेखी ॲफिड्युट हायकोर्टामध्ये लिहून द्यावं आणि आम्ही हा कारखाना तुमच्या ताब्यात देऊन टाकतो, अशा प्रकारचं मी त्याला उत्तर दिलं होतं. म्हणजे काहीतरी मोगम भंपक. तसं कालची सुद्धा पत्रकार परिषद जी गायकर साहेबांनी घेतली, खूप कारखान्याचं ते आमचं नियोजन वगैरे फार चांगलं चाललं आहे, म्हणजे फार ऊस उत्पादन, ऊस जो काही तालुक्यातलं वाढला, अरे काय तुमचं डोंबलं काय, हे तुमचं नियोजन काय असतं हे रोज आम्ही पाहतो, रात्रंदिवस राजकारणामध्ये तुमचं सारं नियोजन चालू असतं, सकाळी उठून यायचं, त्या आगस्तीच्या पतसंस्थेत बसायचं आणि तिथे येऊन तुमच्या सोग्याभोवती गुटमाळणारे जे काही गांडुळे आहेत ते गांडुळं तिथं येतात आणि त्यांना तुम्ही काय आशा लावलीन काय नाही आम्हाला काही माहीत नाही, परंतु हे दररोजचं तुमचं नियोजन आहे. ह्या कारखान्याचं नियोजन करताना काय करायला पाहिजे हे जे काय आपण ठरवलं होतं, जे बीजे साहेबांनी त्या ठिकाणी जे मांडलं आता या इथं, आणि त्या नियोजनामध्ये मगाशी आम्ही गेल्यानंतर त्यांना सांगितलं की बाबा आम्ही निदान हे सांगितलं होतं त्यामुळं तेवढा फरक तरी पडलेला दिसतोय की आता कार्यक्षेत्रातला ऊस जास्त आणा आणि बाहेरचा ऊस कमी करा, तर थोडंफार त्याची अंमलबजावणीमुळं काहीतरी थोडं, नाहीतर ह्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांची ऊस उत्पादकांची परिस्थिती फार वाईट झाली असती. पण तरीसुद्धा इतक्या दिवसात तुम्ही एवढे दिवस जाईपर्यंत आणि तुमचा ऊस यंदा 4 लाखापेक्षा जास्त होतोय असं दिसल्याबरोबर तुम्ही काहीतरी हस्तक्षेप करायला पाहिजे होतं, तुमच्या यंत्रणेमध्ये बदल करायला पाहिजे होता, बाहेरच्या टोळ्या थोड्याशा आत आणून वाढवायला पाहिजे होतं, ते केलं नसेल तर अजून तरी ते करा, अशी सूचना म्हणून आम्हाला करायची होती आणि म्हणून ते आम्ही आज गेलो. आणि म्हणून यांचं जे काही कालच्या पत्रकार परिषदेतलं, म्हणजे यांनी जो काही बीजे साहेबांनी काहीतरी वेळ मागितला होता, मग घाईघाई यांना संधीसुद्धा मिळू नये म्हणून अशा प्रकारचं घाईघाई काल पत्रकार परिषद घेऊन टाकली, फार मोठं चांगलं नियोजन आमचं झालंय. अरे चांगलं नियोजन झालंय पण अर्थकारण कारखान्याचं काय आहे, आज आम्ही विचारल्यानंतर एका टनाला 800 ते 900, खरं म्हणजे 1000 रुपये येतात, परंतु 800 ते 900 रुपये व्याज हे प्रत्येक ऊस उत्पादक सभासदाच्या एका टनामागं काढल्याशिवाय व्याजच फिटत नाही, मुद्दल वेगळं. ही परिस्थिती कोणामुळं आली, पिचड साहेब गायकर साहेब जरा उत्तर द्या जाहीरपणे, आणि एका स्टेजवर जर बोलायचं असलं तर आम्ही एका स्टेजवरही बोलायची तयारी आहे की एवढं व्याज जर समजा त्या शेतकऱ्याचं जर त्या ऊसाच्या याच्यामधून जर जाणार असेल तर त्या शेतकऱ्याच्या हातामध्ये काय मिळणार आहे. आणि म्हणून अशा परिस्थितीला, अशा डबघाईला तुम्ही कारखाना आणून ठेवला आहे. तो उजरायच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक गोष्टी आहेत, त्या मी या ठिकाणी त्याचे तपशील इथं मांडून जास्त वाढवित नाही हा व्हिडिओ, परंतु
हे जे काही तुम्ही केलंय तर याच्यामुळे ह्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं जे काही वाटोळं तुम्ही केलंय जे एवढ्या वर्षामध्ये 128 कोटी आत्तापर्यंत कमी घेतलेत आणि तुमच्यामुळं किती वाटोळं होणार आहे हे अजून सांगता येत नाही अशा स्थितीमध्ये हा कारखाना आहे आणि तरीसुद्धा आम्ही फार चांगलं नियोजन केलं. अरे ऊस वाढवला म्हणजे काय तुम्ही काय तुमचे आम्ही ते बेण्याचं अमुक केलं तमुक केलं तिथं पाहिलं तर काय बेणेमाळासुद्धा सुईचा नाही किंवा कुठल्या प्रकारचं काही नाही आणि बाहेर लोकांना सांगताय पत्रकार परिषदेमध्ये की आम्ही फार काहीतरी केलं आहे. तर अशा प्रकारच्या पत्रकार परिषदा घेऊन तुम्ही खरं सांगा किंवा आमच्या एका स्टेजवर पत्रकार परिषदा घ्या आम्ही बोलतो तुम्ही बोला तेव्हा अशी अशा भूलथापा लोकांना मारण्याचं काम तुम्ही करू नका. कृपा करून तुमचं जे काही नियोजन चालतंय ते नियोजन रात्रंदिवस हे आहे की राजकारणासाठी दररोज सकाळचा आल्यानंतर तुमच्या भोवती जमा होणारी जी गांडुळं आहेत लाचार गांडुळं ह्या तालुक्यामध्ये गायकर साहेबांनी सगळ्यात पिचड साहेबांपेक्षाही राजकीय जो काही वाटोळं केलंय म्हणजे ह्या अकोले तालुक्यामध्ये अस्मिता असलेल्या माणसांचा खलास करून आणि पार अगदी त्या मोबाईलवर लिहिणारे काही पत्रकारसुद्धा ज्यांचं मराठी शुद्धलेखन धड नाही अशा प्रकारचे लोक ज्यांचा उसाशीन शेतकऱ्यांशी काही संबंध नाही शुद्धलेखन नीट नाही असे लोक शेतकऱ्यांचेच पैसे घेऊन त्यांना पोसायचं आणि अशी अशांना लावलं अशी गांडुळं तुम्ही पाळली तेव्हा त्यांना जे काही जाणता राजा का ते काय बहुजनांचा नेता म्हणतात तर मला वाटतं हा बहुजनांमधल्या गांडुळांचा नेता आहे. बहुजनांचा नेता म्हणून म्हणवायची यांची हे नाही तर बहुजनांमध्ये जी गांडुळं निर्माण करण्याचा कारखाना तो इथे अकोल्यामध्ये केला अस्मिता खलास केली अशा प्रकारच्या पिचड साहेब आणि गायकर साहेब ह्या दोघांनी मिळून जे काही कारखान्याचं एका अर्थानं ते वाटोळं केलेलं आहे तर ते उजरवण्याच्या दृष्टीनं तरी काहीतरी थोडीशी सुरुवात जर झाली तर ती करावी या हेतूनं आम्ही एकत्र बैठका वगैरे केल्या आणि म्हणून मधल्या काळामध्ये आम्ही ज्या बैठका घेतल्या त्याच्यामध्ये आमदार लहामटे हे नवे आमदार म्हणजे हे आमदारसुद्धा हौसानं केला पती आणि त्याच्यापुढं काय असतं ते टिंबटिंब तुम्ही भरा. म्हणजे आम्ही या कारखान्याच्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे म्हणून या आमदारांना बरोबर नेलं आणि अजितदादा जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत कार्यक्षम उपमुख्यमंत्री आहेत त्यांना आणि राज्याच्या सहकारमंत्र्यांना निवेदन दिलं आणि याची चौकशी करा याच्या जबाबदाऱ्या निश्चित करा. फार मोठा भ्रष्टाचार या कारखान्यामध्ये झाल्यामुळं इतकं मोठं कर्ज झालं आहे आणि हे अजितदादांच्या समोर मी भ्रष्टाचार झाल्याचं हे सांगितलं तेव्हा असं सगळं झाल्यानंतर आम्ही एक बैठक घेतली त्याला आमदार स्वतः हजर अशोकराव भांगरे हजर आणखीन दोन चार भाऊ खरात वगैरे आणखीन पर्वत नायकवाडी असे माझ्या तिथं जिथं अकोल्यामध्ये बैठक झाली आणि कार्यक्रम ठरला की लोकांमध्ये एक जागृतीचे हे घ्यायच्या सभा घ्यायच्या मिटिंगा घ्यायच्या आणि ऊस उत्पादक हा काही कुठल्या एका पक्षाचा नसतो आणि म्हणून ते ठरल्यानंतर ह्या आमदारला यांनी काहीतरी ती एक पक्षाची राष्ट्रवादीची पत्रकार परिषद घ्यायला लावली आणि आमदार गेले गायब झाले आमच्यामधून. अरे ह्या माणसाला ह्या तालुक्यातल्या म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या एवढ्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांच्यामध्ये सर्वात उच्चांकी मतदानानं निवडून दिलं हे कशासाठी निवडून दिलं या ऊस उत्पादकांच्या समस्येपासून पळून जायला अशा प्रकारचा एक टुकार किंवा अशा प्रकारचा एक निकामी आमदार हा आम्ही स्वतः त्याचं प्रचार केला आणि त्याला निवडून आणलं असलं तरीसुद्धा ज्या वेळेला त्याचं निकामीपण सिद्ध होतं त्यावेळेला ह्या आमदारवरसुद्धा बोललं पाहिजे की अशा प्रकारचा हा आमदार आमच्या ठरलेल्या कार्यक्रमातून निघून गेला. अरे ऊस उत्पादकांच्या दुःखाचं तुला घेणं नाही तू कसलं काय करणार आहे याच्यामध्ये एक माणूस तुझ्याबरोबर फिरत नाही एक माणूस तू संघटक म्हणून निकामी आहे. पुढच्या वेळेला निवडणुकीला उभा राहिला तर माझं मत आहे माझं भविष्य आहे की तो त्याचं डिपॉझिटसुद्धा वाचणार नाही म्हणजे हे काही मी शापवानी वगैरे म्हणत नाही तर अशा प्रकारचा हा आमदार जसं गायकर साहेब आणि पिचड साहेब यांनी वाटोळं केलं तसं हा आमदार आता नव्यानं आला आणि यानं त्या उसाच्या प्रश्नापासून पळ काढला. एवढंच नाही तर ह्या आमदाराला तिथं असेंब्लीत काय होतं हे काही कळतं का नाही मला तर आश्चर्य वाटतं.
हा आमदार भाषणाला सुरुवात करताना असं म्हणतो ते बिरसा मुंडा लक्षा ठाकूर अमक तमका राघुजी भांगरे अमके तमके अशा प्रकारची नावं घेतो आणि मग हे नावं घेताना ह्या तालुक्यातला राघुजी भांगरे हा जो क्रांतिकारक हा राघुजी भांगरे केवळ आदिवासींचा क्रांतिकारक आहे म्हणून आम्हाला हा अभिमान नाही तर अकोले तालुक्याचा मानबिंदू आहे. आदिवासी आणि बिगर आदिवासी या तालुक्यानं कधी फरक केला नाही आणि म्हणून अशा प्रकारचा अकोले तालुक्याचा मानबिंदू असलेला राघुजी भांगरे क्रांतिकारक राघुजी भांगरे याचा जन्म अकोले तालुक्यातल्या देवगावचा आहे आणि त्या देवगावच्या राघुजी भांगऱ्यांचं स्मारक हे असेंब्लीमध्ये म्हणजे अर्थमंत्र्यांनी मंजूर करून असेंब्लीच्या भाषणामध्ये अर्थ याच्या भाषणामध्ये अर्थसंकल्पीय भाषणामध्ये जेव्हा उल्लेख केला की 110 कोटीच बरोबर 101 कोटी तर एवढं मोठ्या रकमेचं त्या राघोजी भांगऱ्यांचं स्मारक शेजारच्या नाशिक जिल्ह्यामध्ये गेलं आणि त्या ठिकाणच्या सिन्नरच्या आमदारानं त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन एवढं मोठं स्मारक राष्ट्रीय स्मारक म्हणून त्या ठिकाणी याला कळलंसुद्धा नाही म्हणजे हा आमदार त्या विधानसभेत काय चालते म्हणजे कशासाठी गेला आहे. मला विधानसभेमध्ये या माणसं जर समजा हे केलं नाही म्हणजे या माणसानं याच्या बाबतीमध्ये ह्या साखर कारखान्याच्या तपासणीच्या बाबतीमध्ये जे आम्ही निवेदन दिलं त्यांच्या हस्ते दिलं तर ते निवेदन दिल्यानंतर साखर आयुक्ताला किंवा या ठिकाणच्या जॉईंट डायरेक्टरला नगरच्या भालेराव आहेत तिथं तर त्या ठिकाणी एक फोनसुद्धा केला नाही आणि मग हे सगळं केल्या पाहिल्यानंतर मला नाईलाजानं देवेंद्र फडणवीस साहेबांना विरोधी पक्षनेते म्हणून त्यांना पत्र लिहावं लागलं आणि ते पत्र लिहिल्यानंतर सुद्धा दादांच्या हातात पडल्यानंतर मला त्यांनी फोन केला परंतु त्यांचा त्याच्या बाबतीत काही गैरसमज झाला नाही ते एवढंच म्हणले की तुम्हाला काही त्याची दुसरी बाजू माहीत नसेल तर ती मी इथे येऊन सांगेल. एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा हा आमदार या बाबतीमध्ये उदासीन राहतो उसासारख्या प्रश्नात साखर कारखान्याच्या सारख्या ज्या प्रश्नामध्ये उदासीन राहतो तेव्हा याचा समाचार मी यासाठी घेतो आहे की या माणसाला कुठेतरी जाणीव झाली पाहिजे की लोक सोडणार नाहीत ऊस उत्पादक या माणसाला सोडणार नाहीत आणि म्हणून या बाबतीमध्ये सुद्धा बिरसा मुंडान आमकेन धमकेन ही नावं घेण्याचा ह्या आमदारला काही अधिकार नाही. खरं म्हणजे स्वतःच्या तालुक्यातल्या क्रांतिकारक माणसाचं स्मारक शेजारच्या याच्यामध्ये पळून नेलं जातं आहे आणि म्हणून माझं तर मी तर असं आदिवासी लोकांना सांगणार आहे या पुढच्या काळामध्ये की बाकीचा आदिवासी बिगर आदिवासी अशा प्रकारचा फरक करणारा हा तालुका नाही. बी के देशमुखांना सभापती करण्यासाठी 62 साली नवलेवाडीचे झुंबर काशिबा नवले असतील किंवा त्यांचे सगळे सहकारी असतील जेलमध्ये गेले लढण्यासाठी तेव्हा आदिवासी बिगर आदिवासी आदिवासींनी इथल्या क्रांतिकारकांना बाकीच्या समाजातले मराठा समाजातले असतील ब्राह्मण अच्युतराव पटवर्धन असतील यांना सगळ्यांना अंगा खांद्यावर खेळवलेले आदिवासी आहेत. म्हणून हा जो काय राघोजी भांगरे तो आमच्या अकोले तालुक्याचा मानबिंदू आहे आणि म्हणून बिगर आदिवासी भागातून सुद्धा आम्ही वर्गणी काढू पण त्याच्या देवगाव या गावामध्ये त्याचं स्मारक झालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्नसुद्धा मी करणार आहे आणि म्हणून हे सगळं जे काही ह्या तालुक्याचं दुर्भाग्य आहे हे चेअरमन व्हाईस चेअरमन या कारखान्याचे या ऊसाच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचे दुसऱ्या बाजूला आमदार तशा बाजूचा तशा याचा आणि म्हणून ह्या तालुक्यामध्ये आम्ही त्या दिवशी एका कार्यक्रमाला गेलो कुठंतरी घाटाचं एक सर्वेसाठी खालच्या शहापूर तालुक्यातल्या आमदारानं काही 2-2.5 कोटी दिले आणि ह्या आमदाराच्या प्रयत्नानं 2 कोटी इकडच्या अकोले तालुक्याच्या वतीनं असं सर्वे करायचा ठरलाय घाटातून रस्ता फोडायचा. तर त्या सर्वेसच्या कार्यक्रमाला इथं सावरगावचा एक मुलगा आहे तो नेहे सागर नेहे म्हणून त्या सागर नेहेच्या विनंती म्हणून आम्ही गेलो आणि आम्ही गेल्यानंतर ह्या आमदारानं बाहेर काय प्रचार सुरू केला की कुणीतरी ए कळलं का तुम्हाला आले का नाही एकत्र झकमारीत अरे म्हणजे आम्ही काय तू दीड दंडीचा आमदार तू काय लायकीचा आहे या मला माहिती आहे आम्ही काय तुझ्या निमंत्रणही नव्हतं
तरी पण त्या सागर तो पोरगा जो आहे प्रशासनाच्या बाहेरचा माणूस प्रयत्न करतो आणि त्याचा फोन आला म्हणून आम्ही आलो होतो. पण इकडे लोकांना दमदाटी त्याने सुरू केली. आले का नाही एकत्र गडबड करू नका. कुणीतरी एक डायरेक्टर माजी डायरेक्टर त्याला पण दम दिला म्हणतात. तेव्हा हे सगळं जे काही हे सगळं पत्रकार परिषदेत मांडायचं कारण असं की ह्या सगळ्यांच्या निकामीपणामुळं ऊस उत्पादकांच्यावर जे काही संकट आहे त्या संकटाला तोंड देत असताना माझा विश्वास जनतेवर असतो. आणि म्हणून जनता या तालुक्यातली जी जनता आहे ज्याप्रमाणे 40 वर्षाचं साम्राज्य पिचड साहेबांचं साम्राज्यसुद्धा एका क्षणामध्ये उलथून टाकण्याचं काम इथल्या या तालुक्यातल्या म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या सर्व निवडणुकांच्या मध्ये उच्चांकी 40 वर्षाचं साम्राज्य असलेल्या माणसाला 55,000 आणि या माणसाला 1,13,000 मतं अशा प्रकारचा फरक एवढी क्रांती ज्या अकोले तालुक्यातल्या जनतेनं केली त्या लोकांनी तेच लोक तुमच्यासारख्या निकामीपणाला सुद्धा धडा शिकवल्याशिवाय भावी काळामध्ये राहणार नाही. आणि म्हणून हे जे काही माझं जे काही आंदोलन याच्यावर विश्वास असलेलं जे मी धरणाचं हे बदललं असेल भंडारदऱ्याचं पाणी मिळवलं असेल ही सगळी जी काही आंदोलनं यशस्वी केलेली आहेत जी कोणत्याही मंत्र्याला करता आली नसती ती धोरणात्मक निर्णय घेऊन बदलवलेली आहेत. आणि म्हणून या कारखान्याच्या बाबतीमध्ये सुद्धा जर आम्ही आज जे काही सांगितले त्याप्रमाणे काही थोडेफार बदल जर झाले नाहीत तर आमचं आंदोलनाचं जे शस्त्र आहे कारण त्याही वेळेला जी सत्ता बदल झाला त्यावेळेला MSC बँकेकडे कारखाना होता पैसे मिळू द्यायचा न देण्याचा प्रयत्न पिचड साहेबांनी केला होता. आमच्या गाड्या ठाण्याला अडवल्या होत्या पण थोड्याशा लोकांनी MSC बँकेवर मोर्चा नेऊन लपत छपत होईना पैसे आम्ही मिळवले मार्ग काढला आणि आंदोलन यशस्वी झालं. तसं याही पुढच्या काळामध्ये या कारखान्यामध्ये जर घमेंडखोरपणानं जर समजा आम्ही काहीतरी सूचना करतोय आणि हे कोण टिकूजी सूचना करणारे असं जर म्हणणार असाल तर आम्ही म्हणजे आम्ही स्वतःला कोणी समजत नाही. आम्ही जनतेच्या वतीनं नेहमी बोलत असतो आणि मी तर आयुष्यभर रस्त्यावरची लढाई हेच माझं हत्यार राहिलेलं आहे. तेव्हा या कारखान्याच्या बाबतीमध्ये सुद्धा या पुढच्या काळामध्ये काही ना काहीतरी थोड्याफार प्रमाणामध्ये कर्ज कमी होण्याची काटकसर करण्याची अशी कारभारात जर काही झाला नाही बदल झाला नाही तर आता तुम्ही जे काही प्रश्न विचारला की व त्यांना सगळ्यांना एकत्र घेऊन पण त्यांना ती इतकी मोठी समजत आहेत की ह्या आमच्यासारख्या एकचित लोकांबरोबर काय बसायचं यांच्याबरोबर काय चर्चा करायची कोण लागून गेले काय आम्हाला कोणी मानू नका. तुम्ही आम्ही जनतेमध्ये असतो आणि जनतेची आंदोलनं करणारी आम्ही माणसं आहोत आणि म्हणून जनतेचं गाऱ्हाणं खरं आहे का खोटं गाऱ्हाणं घेऊन आलो आम्ही तर आम्ही त्याच्या शिक्षेला पात्र होऊ. पण जर ते लोकांच्या काही तक्रारी असतील त्या खऱ्या तक्रारी असतील आणि त्या खऱ्या तक्रारी नाही सांगितल्या तर अशा प्रकारच्या तुमच्या सहकार्यानं ह्या जनतेच्या चावडीवर मांडायच्या आणि त्या चावडीच्या मार्फत जनतेच्या संघटित ताकदीचा धाक निर्माण करून यांच्या गचंड्यावर बसून करायला लावायचं हे आमचे मार्ग आहेत. आणि ते मार्ग या पुढच्या काळामध्ये सुद्धा नाईलाजानं आम्हाला आम्ही मधल्या काळामध्ये सहकार्य द्यायचं तर सहकार्य एकत्र दादा म्हटले तर एकत्र बसायचं तर एकत्रही बसलो. आमच्या याच्यामुळं कर्ज मिळणार नाही असा भाऊ केला आम्ही ते त्या काळामध्ये बोलायचं सुद्धा बंद केलं. आम्हाला लोकांचं हिताच्या दृष्टीनं कारभार पुढं गेला पाहिजे याची काळजी आम्ही सातत्यानं करत आलो. त्यासाठी आम्हाला स्वतःला मुरड घालण्याच्या कामीसुद्धा आम्ही मागं पुढं पाहिलेलं नाही. परंतु जर आमचं ऐकलं नाही आणि कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही तर आम्ही जशास तसं उत्तर किंवा जनतेमध्ये संघटितपणे ताकद उभी करून आणि त्याच्या जोरावर प्रश्न सोडवायला आम्ही आमचं मार्ग मोकळा राहील याची कृपया या सत्तेवरच्या मंडळींनी दखल घ्यावी एवढंच मी या प्रसंगी त्यांना सांगतो. धन्यवाद साहेब. आपण पाठीमागच्या वेळेस 2 महिन्यापूर्वी साखर आयुक्तालय पुणे या ठिकाणी मोठं आंदोलन केलं आणि त्यावर 1-8 दिवसामध्ये परत तुमची बैठक होणार होती तिथं आणि त्यावर निर्णय घेणार होता तर त्यावर काय निर्णय झाला. हां तर त्यावर त्यांनी आपल्याला जे आश्वासन दिलं होतं त्याप्रमाणे ते आश्वासन त्यांनी पाळलं की ज्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली ते भालेराव नावाचे नगरचे जॉईंट डायरेक्टर हे अधिकारी आहेत आणि त्या अधिकाऱ्यांनी ती चौकशी अहवाल खरं म्हणजे त्याच वेळेला परंतु ते साखर आयुक्त जे गायकवाड आहेत ते मात्र लंडनला गेले होते
आणि त्याच्यामुळं काही दिवसामध्ये त्यांनी तो अहवाल तिथं जो पोच केला होता साखर आयुक्ताच्या कार्यालयात, त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्हाला तो अहवाल आम्ही तुम्हाला देतो हे आश्वासन आपल्याला त्या ठिकाणी दिलं होतं. आणि ते आश्वासन दिल्याप्रमाणे त्यांनी तो अहवाल मला व्यक्तिशः म्हणजे मी त्या 5-6 लोकांच्या वतीनं जे काही मी त्याचं पुढाकार घेत होतो, हे सही करणारे प्रल्हाद देशमुख पण त्याच्यातले एक माझ्या शेजारी आहेत, आता त्यांची पण त्या निवेदनावर सही आहे. पहिल्या 5-6 लोकांना आम्हाला सांगितलं होतं की याच्यामध्ये खूप तथ्य आहे ह्या आरोपांमध्ये, आणि म्हणून टिकणारे लोक पाहिजे म्हणून आम्ही 5-6 लोकांच्या सहाय्याने घेतल्या होत्या. कारण त्याच्यामध्ये काही त्यांना भ्रष्ट करून 1-2 लाख रुपये देऊन आणि जबाब बदलायला लावणं आणि त्याच्यातला हवा काढून घेणं म्हणून, तर ते होऊ नये म्हणून हे एक सहीला असल्यापैकी हे एक हजर आहेत. आणि अशा परिस्थितीतला तो जो अहवाल आहे तो अहवाल म्हणजे लबाडीचाच दिलेला आहे त्यांनी. कारण यांनी जो काही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे तो याच अर्थाने आहे. आणि हे लोक, माझं असं मत आहे की हे गायकर साहेबांसारखे पिचड साहेबांसारखे हे जे लोक आहेत यांच्याकडून सत्ता सर्व प्रकारची जर काढून घेतली तर यांचं नियोजन आणि यांची सेवा वगैरे, माझं मत आहे त्यांनी 1 वर्ष सार्वजनिक जीवनात टिकून दाखवावं. 1 वर्ष मी 84 वयापर्यंत घरचं स्वतःचं कष्ट करून, आत्तासुद्धा मी भुईमुगाचं वावर बांधून आलो आहे घरून येताना, तर असं कष्ट करून जगून मी संघर्ष करीत राहिलो 84 वयापर्यंत सार्वजनिक जीवनामध्ये. हे 2 वर्षसुद्धा टिकणार नाही तुम्हाला सांगतो. 2 वर्ष माझं आव्हान आहे त्यांना जाहीरपणे की सगळ्या संस्था तुमच्या सोडून द्या आणि सार्वजनिक जीवनामध्ये लोकांची काय सेवा नियोजन करायचं असेल तर ह्या अहवालामध्ये जे काही त्यांनी ते गोष्टी बऱ्याचशा मान्य केल्यात. म्हणजे उदाहरणार्थ 1-2 उदाहरणं म्हणून तुम्हाला सांगतो की त्या याचं जे काही कर्ज घेतले त्याचं काय नाव आपलं ते, नाही ती चिखलीची बँक, त्याचं नाही युनियन बँक आहे पण ते बेसलडोससाठी म्हणजे त्या अहवालामध्ये त्यांनी सांगितलं आहे, तो मी आणलं नाही आत्ता. त्या अहवालामध्ये ते बेसलडोससाठी जे कर्ज घेतलं आहे कारखान्यानं, ते बेसलडोसचं कर्ज 15 कोटी घेतलेलं आहे तिथं. तर ते कर्ज काही कारखान्याच्या म्हणजे त्या शेतकऱ्यांच्या नावावर काढले आणि वापरले कारखान्याला, तर ही गोष्ट चुकीची आहे. ही गोष्ट ह्या तक्रारीमध्ये तथ्य आहे, पण ते त्यांनी जो खुलासा केला आहे की बा आम्ही कारखान्यासाठी वापरले वगैरे, त्यांनी दर गोष्ट अशी त्यांनी खुलासा केला आहे म्हणून आम्ही, तर असं जे काही त्यांनी सर्वासर्व त्या अहवालामध्ये केलेली आहे. आणि म्हणून तो अहवाल घेऊन आम्ही आता या पुढच्या काळामध्ये हायकोर्टात जाणार आहोत आणि हायकोर्टात जाऊन निश्चितपणानं यांच्या भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये सगळं बाहेर काढणं. कारण सरकारनं जरी त्याच्यात काही केलं नाही किंवा अशा प्रकारचे अहवाल थोडेसे दाबून नेणारे अहवाल तयार केले, तरी कोर्टात ज्या वेळेला होईल त्यावेळेला मात्र त्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. आणि आज आपण पाहतो आहे की कोर्टात गेल्यानंतर म्हणजे या राज्याच्या गृहमंत्र्याच्या विरोधात फक्त परमवीर सिंगसारखा पोलीस खात्यातला कमिशनर गेला, एक पत्र त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये दिलं आणि त्याचा परिणाम म्हणून ईडीनं आपल्या कोर्टानं हे सांगितलं, आदेश दिला. ते काही कोणी भाजपच्या किंवा विरोधी पक्षाच्या लोकांनी तो प्रश्न उपस्थित केला नाही, तर त्यांच्या हाताखाली असलेल्या परमवीर सिंगसारख्या माणसानं सुप्रीम कोर्टाला पत्र दिलं आणि ते पत्र दिल्यानंतर या पत्राची चौकशी करा आणि त्यानुसार ती चौकशी लावली आणि तो गृहमंत्रीसुद्धा जेलमध्ये आज गेलेला आपल्याला दिसतो आहे. तेव्हा यांच्या बाबतीमध्ये सुद्धा ज्या वेळेला आम्ही हायकोर्टात जाऊ त्यावेळेला निश्चितपणानं आम्हाला खात्री आहे की यांच्यावर सुद्धा जेलमध्ये जाण्याची किंवा यांच्यावर जबाबदारी निश्चित होण्याची किंवा यांना केलेला भ्रष्टाचारचे पैसे भरून देण्याचा प्रसंग आल्याशिवाय किंवा आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही. या पुढचं पाऊल आमचं ते असेल, एवढंच त्या बाबतीत.